बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना, किडवाय चौक सोलापूर। नवनीत राणा यांनी सरळ चंद्रशेखर बावनकुळे यांना बाहेरचं म्हटलं तर नवनीत राणा व रवि राणा यांचा सांसारिक विषय नव्हता, हा राजकीय विषय होता असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। बावनकुळे यांचा अपमान केला व तिखट भाषेत सांगितलं तर अजून निवडणूक व मतदान व्हायचं आहे, तिखट भाषेत व गर्मीने बोलत असेल तर हा अंदाज भाजपने घेतला पाहिजे, कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे। आज बावनकुळे यांना म्हटलं, उद्या तुम्हाला म्हणेन तू बाहेरचा आहे, तर उद्या देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा म्हणतील तुम्ही बाहेरचे आहात। एका घरावर दोन झेंडे लावणारं हिंदुस्थानातील पहिलं उदाहरण आणि राणा दाम्पत्य हे जोडपं आहे। एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, तो भाजप मधून लढ मी स्वाभिमान मधून लढतो असं यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। रवी राणा असे म्हणाले की माझा स्वाभिमान पक्ष आहे आणि जीवनात कोणाच पक्षात मी प्रवेश करणार नाही। मला असं वाटते का रवी राणांनी हा स्वाभिमान टिकून ठेवला, खरं तर त्यांना शाबासकीच द्यावं लागेल का नवनीतजी भाजपामध्ये गेल्यावरही नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला, बीजेपीचा झेंडा कुठं लागेल? पुन्हा प्रश्न आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे, म्हणजे एक बाजू त्यांनी पुन्हा मोकळी ठेवलेली आहे। केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेस एक बाजू पुन्हा ठेवलेली दिसतं। त्यांच्या बोलण्याचा अर्थ फार स्पष्ट आहे आणि त्यांनी एक बाजू पुन्हा सेफ करून ठेवलेली आहे का नवनीतजी भाजपात आहे, मी जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। सत्यात्या पलटानंतर सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे, एकंदरीत ही व्यवस्था त्यांनी त्यांच्या भाषणातून क्लिअर होते याचा विचार मला वाटतं सगळ्या भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे का एका घरात दोन पार्टीचे लोक, नवरा अलग आणि बायको अलग, हे कसं राहू शकते? याच्यावर PhD केली पाहिजे, PhD करणं फार महत्त्वाचे आहे। आम्ही सुद्धा वाटते मी तो प्रयत्न करेल का एक माणूस पण नेमणार आहो का पत्नी भाजपात असल्यावर आणि पती देव हे स्वतःच्या पक्षात असल्यानंतर नेमकं ते कोणत्या पक्षात आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि त्याचा विचार चिंतन मंथन मतदारानं पण केला। म्हणण्यामध्ये बाहेरच्यांनी ना बोललेलं बघ कसं पाहता त्यांच्या खरं तर बावनकुळेजी हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणजे राज्याचे ते नेते आहे, म्हणजे आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते नाही आहे, भाजपचे नेते आहे सध्या बावनकुळे। आणि असं असताना त्यांचं बाईट मी ऐकलं नवनीतजी राणाचं का आमच्या नवरा बायकामध्ये बाहेरच्यांनी बोलू नये, भाजपचा प्रदेश अध्यक्ष बाहेरचा होतोय, किती केवळ आणि प्रकार आहे हा, गरज सरो वैद्य मरो। बावनकुळेंनी तिकीट आणण्यासाठी मदत केली, त्यांनी प्रचार केला, मला एक दोन फोन बावनकुळेंनी स्वतः केले आणि मग असं असताना तिकीट भेटल्याबरोबर ते बावनकुळेला विसरले, आता मग देवेंद्रजीला विसरणार आणि सत्ता जर पलटली काँग्रेसची आली तर मग ते मोदीजी आणि शहाला पुन्हा विसरणार। अशीच एकत्री आम्ही जर पाहिलं तर भाषा दिसत आहे आणि हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे। आता त्यांचे नेते देवेंद्रजी होऊ शकते, त्यांचे नेते अमित शाह होऊ शकते, त्यांचे नेते मोदीजी होऊ शकते, पण बावनकुळे होऊ शकत नाही याचा अर्थ खरं तर काय आहे तो निघाला पाहिजे। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना, टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाय चौक सोलापूर, ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 99 75 46 67 20 आणि 79 72 05 50 22।